अकोले तालुक्यामधील ग्रामीण भागात बुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून अशातच अकोले पोलीस स्टेशनला मनोजे सोपन गोडसरे राहणार गोडसरवारी तालुका अकोले यांच्या राहता घरामधून श्रावण किसन बरमाडे यांनी एकूण 1,85,000 रुपये किमतीचे रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल मुद्देमाल चोरून नेले असल्याची तक्रार दिनांक 13 एप्रिल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 150/2022 बादविक्रम 381 प्रमाणे दाखल करण्यात आला होता। वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच नमूद गुन्ह्याच्या तपासाकरिता एक पोलीस पथक तयार करून तत्काळ तपास सुरू करून दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी अकोले पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून जाऊन आरोपीचा शोध घेत सापळा लावून त्यास ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव श्रावण किसन बरमाडे वयवर्ष 38 राहणार सिद्धिविनायक चाळ कोलशेत रोड आझादनगर जिल्हा ठाणे असं सांगितलं। त्यास अकोले पोलीस स्टेशनला दाखल नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यास दिनांक 16 एप्रिल रोजी अटक करून दिनांक 19 एप्रिल रोजी त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा तपास केला असता त्याच्याकडून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना गुन्ह्यामध्ये चोरी रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि चोरलेली मोटरसायकल असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला असून सदर आरोपी सध्या अकोले पोलीस कस्टडीमध्ये आहे तर पुढील पोलीस तपास वळये हे करत आहेत। गोडसरवाडी शमशेरपूर तालुका अकोले येथील एका तक्रारदार आणि त्यांच्या राहत्या घरामधून रोख रुपये सोन्याचे दागिने व त्यांच्याकडील मोटरसायकल असा मुद्देमाल त्यांच्याकडे कामावर असलेला कामगार हा चोरून घेऊन गेलेला आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आले होते। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन येथे बादवी कलम गुन्हा रजिस्टर नंबर 150/22 बादवी कलम 381 प्रमाणे सदर इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून 1,85,000 रुपये रकमेचा मुद्देमाल नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर तत्काळ माननीय वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार केलं आणि सदर आरोपीचा तांत्रिक त्याच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मुंबई कल्याण या ठिकाणी पळून गेलेला होता। एक तपास पथक तयार करून सदर आरोपीचा तपास पथकाच्या माध्यमातून मुंबई येथे शोध घेतला असता सदर गुन्ह्यातील आरोपी नामे श्रावण किसन बरमाडे वय 38 वर्ष यास ताब्यात घेतलं मुंबई येथे ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यावरून त्यास पोलीस स्टेशनला आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल त्यात 1.5 तोळे वजनाची सोने रोख रक्कम 40,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली। सदर आरोपी हा यातील फिर्यादी यांच्याकडे कामगार म्हणून कामास होता। त्यास त्यांच्या कुटुंबातील आर्थिक व्यवहारांची माहिती होती। त्याच संधीचा त्यांनी फायदा घेऊन कुटुंबातील कोणी व्यक्ती घरी नसताना सदर मुद्देमाल चोरून नेलेला होता। अकोले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीस मुंबई येथून ताब्यात घेतलं आणि गुन्ह्यातील गेलेला मुद्देमालही आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री स्वाती भोर मॅडम आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदनेसे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे सहकारी PSI भूषण अंडोरे पोलीस नायक रवींद्र वलवे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे पोलीस कॉन्स्टेबल सुयोग भारती आनंद मैड संदीप भोसले त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाकडील फुरकांशे अशांनी केलेली असून आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्या कुटुंबाकडे आपल्या घरी जर कोणी अनोळखी व्यक्ती येत असेल आपल्याकडे कामासाठी कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्या संदर्भात इत्यंभूत माहिती आपण घ्यावी। काही संशयास्पद हालचाली वाटल्यास तत्काळ अकोले पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे एस 9 मीडिया अकोले।